शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू शिवसैनिक तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना केवळ बदनाम करण्यासाठी त्यांच्या मोबाईल संभाषणाच्या ध्वनिफिती व्हायरल करण्यात आल्या आहेत। मात्र ज्यांनी या ध्वनिफिती व्हायरल केल्यात त्यांची पात्रता जनतेला माहिती असल्याने व्हायरल झालेल्या ध्वनिफितींवरती कोणीही विश्वास ठेवणार नाही असा विश्वास दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी दापोली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे। आणि म्हणून रामदासभाईंची प्रतिमा कुठेतरी मलिन करायची ह्या सूडबुद्धीच्या राजकारणापोटी काही मंडळीने कथित काही ओडकली बाहेर काढल्या आणि रामदासभाईंना बदनाम करायचा प्रयत्न केला। आता ह्या ऑडिओक्लिप ज्यांनी बाहेर काढल्या ते संजय कदम आणि वैभव खेडेकर। मी या अगोदर देखील म्हटलं होतं की जी व्यक्ती ऑडिओक्लिप बाहेर काढते त्या व्यक्तींची देखील पात्रता तपासणं तितकंच गरजेचं आहे। ज्या नगराध्यक्षावरती खेड नगर परिषदमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत त्याची सुनावणी सुरू आहे। कायद्यानुसार जो काही निकाल लागायचा तो लागेल, परंतु शिवसेनेच्या नगरसेवकांनी 9 नगरसेवकांनी एकत्र मिळून जवळपास 15 ते 22 प्रकरणामध्ये वैभव खेडेकरांनी कसा खेड नगर परिषदमध्ये भ्रष्टाचार केला हा उघडकीस आणल्यानंतर सूडबुद्धीने केलेलं हे पुन्हा राजकारण आपल्याला बघायला मिळालं।